जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा लॉकडाऊन म्हणजे काय असणार आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. फक्त एवढंच कळलं होतं की बाहेर पडायचं नाहीये आणि सगळं बंद असणार आहे, वस्तू मिळणार नाहीये, दुकानं उघडी असणार नाहीयेत, अगदी जीवनावश्यक असतील तेवढंच काम करण्यासाठी लोकांनी बाहेर पडावं. याच्या व्यतिरिक्त खूप लोक असे आहेत ना की ज्यांची स्थायी अशी घरं नाही आहेत, जे रोजगारापुरते फक्त आलेले आहेत, आणि त्यांचं काय हा प्रश्न पडला. जसं शिकायला आलेले विद्यार्थी, नोकरी शोधायला आलेले तरुण, कामाच्या शोधात आलेले सगळ्या थरातले, म्हणजे शिक्षित, अशिक्षित, श्रमजीवी, बुद्धिजीवी, सगळ्या प्रकारची माणसं. As per some reports, India has over 400 million people working in the unorganized sector. Around 120 million of this workforce moves from villages to cities looking for work. Many of them earn wages between rupees 100 to 300 a day and lead a life of hand-to-mouth existence. अशा प्रकारच्या संभ्रमामुळे आणि भीतीमुळे, कोरोनाची एक भीती, आणि बाहेर पडलो रस्त्यावरती दिसलो तर पोलीस मारतील ही दुसरी भीती, त्यामुळे लॉकडाऊनच्या पहिल्या महिन्यामध्ये हे अविश्वासाचं, गोंधळाचं, संशयाचं वातावरण सतत होतं. घरातनं बाहेर तर पडायचं नाहीये, पण घरात खायला काही नाहीये, हातात पैसा नाहीये, तर जेवण खाण देणार कोण हे प्रश्न अनेकांना होते. आणि त्यातूनच जे लोक इथे स्थायी स्वरूपाचे नव्हते, ज्यांची घरं दुसऱ्या गावात, दुसऱ्या राज्यात होती, त्यांना आपल्या घरी जाण्याचे वेध लागले, सुरक्षिततेच्या कारणासाठी पण, आणि अविश्वास जो तयार झाला होता त्यातनं ते जी घराची ओढ लागली होती तेही खूप महत्वाचं होतं त्यांच्यासाठी. ते बाहेर पडायला लागले, त्यांना वाहनं नसल्यामुळे ते रस्त्याने चालत बाहेर पडत होते, आणि अशा लाखो करोडो लोकांचं स्थलांतर आपण मे महिन्यापर्यंत बघत आलो आहोत. काही काळानंतर असं लक्षात आलं की हा लॉकडाऊन अजून किती काळ चालणार आहे याचा अंदाजच येत नसल्यामुळे हे असं त्यांना धान्य पुरवणं, खाणं पुरवणं, किंवा काय म्हणू त्याला, रस्त्यांनी चालतायत म्हणून चपला द्या वगैरे, छत्र्या पुरवा वगैरे, अशा गोष्टी करणं ही अगदी वरवरची मलमपट्टी आहे. ती तेव्हा गरजेची जरी असली तरी तो काही एक मोठा खात्रीशीर इलाज नाही आहे. पण हे असं साधारणपणे मे महिन्यापर्यंत चालतच होतं, आणि मे महिन्यामध्ये जेव्हा श्रमिक स्पेशल ह्या गाड्या सुरू केल्या तर त्यामध्ये आपला नंबर कधी लागेल, कसा लागेल, ह्याची अनेक श्रमिकांना कल्पनाही नव्हती. कारण की हा जो श्रमिक वर्ग आहे हा काही फार शिक्षित आहे असं नाही, त्यांच्या सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहेत असं नाही. जागा मिळवायची असेल तर त्यांनी आधी काय काय करायला पाहिजे आहे ह्याचीही तपशीलवार माहिती अनेकांना द्यावी लागली. की त्यांचे काही जणांना माहिती होतं की मेडिकल टेस्ट केली की आवश्यक आहे ते, पण मेडिकल टेस्ट नुसती उपयोगाची नव्हती, त्याच्या जोडीने त्यांचा नंबर लागावा तिथे रेल्वेमध्ये यासाठी मध्ये जी प्रोसेस होती ती सरकारी पातळीवर होत होती, आणि ती कशी होते ह्याचा त्यांना कल्पना नव्हती. प्लांट 22 तारीख को बंद हुआ, उस दिन से हम लोग का खाने पीने का इतना दिकदारी है. ऑलमोस्ट एवरीवन अक्रॉस इंडिया हैज बीन अफेक्टेड बाय द 21 डे लॉकडाउन ड्यू टू कोविड-19, बट द हार्डेस्ट हिट आर द डेली वेजेस, लेबरर्स एंड वर्कर्स ऑफ द अनऑर्गनाइज्ड सेक्टर. तेव्हा मला रोज तिथे 50-60 माणसं तरी आमचा नंबर कधी लागेल, कसा लागेल, आम्ही नाव तो नोंदवलेलं आहे पण अजून आम्हाला कसं तिकीट मिळत नाही रेल्वेचं असं विचारायला यायची. आणि तेव्हा हे खूप जाणवायचं की अनेकांनी आपला आज तरी नंबर लागेल, उद्या तरी लागेल या आशेवरती आपलं राहतं घर सोडलं आहे, आणि ते सोडण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता, कारण त्यांना भाडं देण्यासाठी पैसे नव्हते, आणि ते त्या ठिकाणी मुक्काम करून राहत आहे. मुक्काम म्हणजे काय काहीच नाही खरं, म्हणजे तिथे एक
तंबू जर टाकला असला तरी तो कार्यकर्ते बसण्यासाठी आणि जेवण खाण ठेवण्यासाठी होता. अक्षरशः लोक फुटपाथवरतीच राहिलेली आहेत. ते दिवस उन्हाळ्याचे होते त्यामुळे रात्री नाही पण दिवसभर उन्हात बसलेली माणसं आणि लहान मुलं आणि म्हातारी माणसं असं दृश्य सर्व मोठ्या शहरांमधनं अशा ठिकाणी दिसत होतं. पुण्यातही ते दिसत होतं आणि काही माणसं अशी सहृदय माणसं सहृदय संस्था तिथे त्यांना जेवण खाण चहा पाणी आणून देत होत्या पण तेही त्यांना एका काळानंतर खूप जड जात होतं हेही लक्षात येतो. अनेकांनी आम्हाला बोलू दाखवलं की आम्ही काम करणारी माणसं होतो आम्ही दिवसाला 200-300 रुपये कमवू शकतो पण हे असं खावं लागतंय मागून घ्यावं लागतंय ह्या प्रकारचं नको वाटतंय पण आम्हाला कधी जाता येईल कळतही नाहीये आणि इथे राहून काम कधी सुरू होईल हेही कळत नाहीये. आणि रोज सकाळी आम्हाला दिवसाला असे 10-12 फोन यायचेच कारण ते आपल्या कुणाचरी ओळखीच्यांना त्यांच्या मित्रांना द्यायचे फोन आणि साधारणपणे सतत चौकशी असायची की उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये ते त्यांची गावाची नावं सांगायचे. पाटण्याला जाणारी गाडी आहे का दरभंग्याला जाणारी गाडी आहे का हावड्याला जाणारी गाडी आहे का. कारण ज्या प्रकारच्या नेटवर्क सोबत आम्ही काम करत होतो आम्हाला काही माहिती सरकारी यंत्रणेकडून जी पुरवली जायची ती त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम मुख्यतः आम्ही फोनवरनं करत होतो. आणि प्रवास करायला तर अजून मिळत नाही आहे संधी पण या तंबूतच बसावं लागेल या स्पॉटवरतीच आजची रात्र काढावी लागेल अशीही अनेक माणसं होती. तर त्यांच्यासाठी तिथे निदान त्यांना तिथे बसता येईल का अशी काहीतरी सोय बघून देणं म्हणजे पोलिसांनी त्यांना हुसकूद लावू नये कोणी त्यांना काहीही खोटं नाटं सांगून त्यांच्याकडनं पैसे उकळून त्यांची प्रवासाची सोय करतो असं आश्वासन देऊन भुलवू नये यासाठी त्यांची सतत जागरूकता करणं इतर स्वयंसेवी संस्थांची मदत घेणं या प्रकारचं काम करावं लागलं. आणि ती लोक ज्यांचे नंबर लागले कधीतरी नंबर लागला त्यांना गाडीत बसायला मिळालं ते त्यांच्या गावाला पोचले त्यांनी मग त्या प्रवास सुरू झाल्यावर गावाला पोचल्यावरती आवर्जून फोन करून सांगितलं पण की आमचा प्रवास सुरू झालाय किंवा आम्ही आता गावाला पोचलो आहोत. ते फोन अजूनपर्यंत येत राहतात मात्र आता फोन येतात ते म्हणजे त्यांच्याही गावाला जर त्यांना काही काम नसेल तर पुण्यात कामं सुरू झाली आहेत का आम्ही पुन्हा पुण्यात येऊ का पुण्यासाठी आमच्या गावाकडून अजून रेल्वेच नाहीये जर आम्ही मुंबईपर्यंत आलो तर मुंबईवरून पुण्याला आम्हाला येता येऊ शकतं का काही सोय आहे का अशी विचारणा करणारे फोन अजूनही येतात. आणि काही जणांनी तर आता आम्ही पुण्यात कदाचित येणार नाही आम्ही आता दुसऱ्या गावात दुसरं काम बघितलं आहे दुसऱ्या शहरात आता आम्ही राहतो अशा प्रकारचे सुद्धा फोन करून माहिती पुरवली आहे.